माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापति पंचायत समिति बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सीरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। काय पण भाऊजी काय काम काढलं तुम्ही? काय नाही होतं जरा काम उज्जैनकडे। आपण काय काम होतं? आवईनी जाऊ देणं होता माझं काहीतरी काम। अहो पण भेटलं का नाही ते तुम्हाला? आता घरी असला तर भेटल ना, घरीच नाही त्यो। घरी नसायला काय झालं? सकाळी सूर्य डोक्यावर आल्यावर उठले तर काय बोलताय? मग हाक मार कुठे? अजून घरातच। अ येताय का बाहेर? येताय का नाही बाहेर? रानात गेलाय। रानात कशाचं? रानात ग बाहेर या बरं। काय ग बसा, तुझा ऐकून वाट लागायचे आमचे। हा इकडे 3 फूट कोरून घे बांध। हा थांबव नका। मी कोणाचा ऐकून माझा ऐकायचा? बंद करा। बोलायचं ते मॅडम ना डायरेक्ट। काय बोलायचं? फी भरली तर बोलायचं ना। फीच नाही भरली तर काय बोलणार आपण? तू आज कर, मी बघतो 2-3 दिवसात। तू कर, पण ती नोकरी बिकरीचं नको मला। फीचं बघा लवकर, आणि किराणा पण मला आजच आला पाहिजे। मला काय सांगायचं नाही। कशाला बाळा सायकल? तुला सायकल आहे की? पंक्चर झाली। अरे पंक्चर झाली म्हणून दुसरी सायकल घ्यायची का? परदेशात चाललो तू का मला? हो परदेशात। मग अरे काय समज परदेशात? तुझा मामा आहे परदेशात का? मावशी तिथं घर बांधून राहिली म्हणून तुझी तिच्या जेव चालाय। अरे कशाला बावळाटपणा करतो? घरातली गेली म्हणजे बाकीच्या नाही जाऊ का? मला मला कंपनीनं ऑफर दिल्या, फोन आलता मला परदेशात। अरे कशाचे तुझे हे तर खोरपायची लायक नाही कंपनीचा। बरा तुला फोन आला। काय करा माहिती का? जे काय तुम्हाला कष्ट करायचं ना ते रानात करा। मी तुम्हाला परदेशात जाऊन दाखवतो, मी तुम्हाला परदेशात आणून दाखवतो। एक मिनिट। ओ का मारत आहे लेकराला? आधी परदेशात जा आणि मग बोल। दुसरी गोष्ट, इकडून एक घे, रानात काम कर। माघारी बोलतोय म्हणून किती मारायचं? गाणा हात खाली घे। जावय म्हणून ग बसतोय मी? दुसरं कोणी मारलं असतं ना बुक्कीट डोकं फोडलं असत त्याच। ए बुक्कीट डोकं कुणाला धमकी देत आहे? तुम्हाला ग बसावं लागतंय मला जावाय म्हणून? येमानातले जे पोरी असतात ना हवाय सुंदरी, त्या तिथं कामाला असते द्या। रडून भावनेच्या भारत वहिनी म्हणून काय पळचाल खबर देता तोंड सोडवते त्या वहिनी नाही ते आपल्या। तुमच्यामुळे कॅन्सर होईल बाळ, काय म्हणू नका। आणि काय वासा वासा करतो? अरे तो इमानात जायचं होतं तर आधी पावतो मार्गदर्शन काय पाहिजे होतं तुझा? काय अरे तिथला का आमचा आधीच माणूस थांबलाय कसं कामाला येणार आहे? तुम्ही काय बघायचं नाही? काहीच नाही, ते एजंट आहे की तो नुसतं जायचं इमानतळाव। ते येणार बिनार बसवणार गाडी तर सोडणार आम्हाला। हे मोठं झालं गाडी पोरांनो जाऊ का? जा जा तू ह्याला सोडून येतो। रात्री सकाळी दिवस दिवस दिवस